2023 मध्ये अयोध्येतलं राम मंदिर हे खुलं होत आहे, रामाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. पण त्याच रामावरून पुण्यातील धनकवडीमध्ये एक नवा वाद समोर आलेला आहे. येथील क्रीडांगणामध्ये रामाचं शिल्प लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. धनकवडीच्या आंबेगाव पठार परिसरातल्या भाजप नगरसेविका वर्षा तापकीर यांनी हा ठराव दिला. स्थायी समितीनं हा ठराव तातडीनं मान्य केला. दरम्यान आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर खेळाच्या सुविधा देणं अपेक्षित असताना रामाचं शिल्प उभारणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं आता विचारला जातो. इथला आढावा घेतलाय अश्विनी जाधव केदारी यांच्या प्रतिनिधीने. पुणे शहरातल्या धनकवडी भागातल्या एका प्रस्तावित क्रीडांगणातच रामाचं शिल्प उभारण्यावरनं एक नवीन वाद आता निर्माण झालाय. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये 2 कोटी रुपयांची रामाची मूर्ती या क्रीडांगणात